राज्य सरकारने नुकताच एक निर्णय जाहीर केला आहे की ग्रामीण भागातली जी दारूची दुकानं आहेत ती दारूची दुकानं गावाच्या बाहेर हकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल ग्रामीण भागातून एक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. आपण या गावात आलो आहोत, आता इथल्या ज्या काही महिला आहेत त्यांना आपण विचारूयात नेमकी काय नेमकी स्थिती आहे, या निर्णयाचा कितपत परिणाम होईल. ताई, हा जो सरकार निर्णय घेतला आहे काय वाटतं तुम्हाला? योग्य आहे हे, कारण दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतात, काय गरीब उपाशी मरत राहतात, त्यांना काही करता येत नाही आणि मुलांवर वाईट परिणाम होतात. नाही, तुम्हाला काय वाटतं सरकारचा हा निर्णय योग्य आहे की? हा, योग्य आहे, योग्य आहे. आणि ही सगळी दारूची जी दुकानं आहेत ती सगळी बाहेर न्यायला पाहिजेत, गावच्या बाहेर अजिबात बंदच केली पाहिजेत. घरात संसार उद्ध्वस्त होतात, मुलांवर लहान मुलांवर परिणाम होतात. योग्य घेतलेला हा. काय वाटतं तुम्हाला? हा योग्य वाटतं निर्णय. संसार पण उद्ध्वस्त होतात, लहान मुलांचे परिणाम होतात, गाव उद्ध्वस्त होतं. ते एक मार्गे पूर्णतः बंदच केलं पाहिजे दारू, गावाच्या बाहेर नेली पाहिजे आणि पूर्ण दारूबंदी केलीच पाहिजे. सरकारने हा जो निर्णय घेतलाय दारूची दुकानं जी आहेत ती गावाच्या बाहेर नेली पाहिजे, काय वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे, बाहेर अजिबात नेली योग्य आहे. सगळं घरात काय ठेवत नाही दारूवाले, सगळं विकून टाकतात, काय ठेवत नाही, नारळ सुद्धा ठेवत आहे साफ बंद. खरं म्हणजे दारू साफ बंद केली पाहिजे, बाहेर पण ठेवू नका, एवढा कंटाळा आलाय दारूवाल्यांचा खरोखर. एकूणच या सरकारच्या निर्णयाचं स्वागत होते. काही महिलांचं म्हणणं असं आहे की दारूची दुकानं आहेत ती दारूची दुकानं पूर्णपणे बंद केली पाहिजेत, पण सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. परंतु हा निर्णय घेताना सरकारने ग्रामपंचायतीचा ठराव घेण्याची जी अट ठेवली आहे ती अट असू नये अशी इथल्या महिलांची मागणी आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.